भारताच्या मेनलँडला जवळपास सहा हजार शंभर किलोमीटरचा सागरी किनारा लाभलेला आहे पश्चिम किनारपट्टीला मुंबईसारखं मोठं बंदर गोव्यासारखं पर्यटन स्थळ खाली केरळला बॅकवॉटर्स अशी सगळी भौगोलिक फीचर्स आहेत मात्र पूर्व किनाऱ्याची भौगोलिक स्थिती बऱ्यापैकी वेगळी आहे तिथं पश्चिमेसारखी जास्त बंदरं नाही आहेत त्यातच किनारे आणखी एका कारणासाठी चर्चेत असतात ते म्हणजे तिथं वारंवार धडकणारी चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांमुळे पूर्व किनारपट्टी हाय अलर्टवर असते विशेषतः आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्याला याचा तडाखा बसत असतो आता चक्रीवादळ भारताच्या पूर्व किनारपट्टीला येऊन धडकलंय मोठमोठ्या लाटा किनारपट्टीला येऊन धडकतायत मात्र यावेळी या लाटांबरोबर एक इंटरेस्टिंग गोष्ट आंध्रच्या किनारपट्टीवर वाहून आली आहे ती म्हणजे एक सोनेरी रथ आंध्राच्या श्रीकाकुलम किनारपट्टीवर आलेला हा रथ नागरिकांनी समुद्र किनाऱ्यावर आणला याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो मच्छीमारांनी हा रथ किनाऱ्यावर आणल्यानंतर पोलिसांनी तो त्यांच्या ताब्यात मात्र असा दिसणारा रथ आल्यानं लोकांच्या कल्पना शक्तीला मात्र धुमागे फुटले कोणी याला चमत्कार म्हणतंय तर कोणी षडयंत्र आणि यामुळेच हा रथ नक्की कुठून आला असेल त्याच्या वेगवेगळ्या थेरीच पुढे येऊ लागल्यात ज्यांनी हा रथ ताब्यात घेतलाय त्या नावपाडा पोलिसांचं आहे की रथावरची अक्षरं आणि त्याच्या बांधणीवरून असं वाटतंय की रथ म्यानमारचा असावा हा रथ टीमच्या पत्र्यापासून बनवलेला असून त्यावर सोन्याच्या रंगाचा लेप देण्यात आला चाकांवर असलेल्या एका पूजा मंदिरासारखा हा रथ दिसतोय या रथाची रचना पाहिल्यास तो म्यानमार किंवा थायलंड या देशातून येऊ शकतो हे लॉजिक थोडं जवळचं वाटतं या देशात जे पॅगोडाच असतात ते सेम असेच दिसतात विशेषत म्यानमारमध्ये फांग डाऊ ओ पॅगोडा या फेस्टिवल मध्ये असे पॅगोडा बोटींवर बसवले जातात तिथलाच एखादा देखावा वाहून आला असेल असंही लॉजिक मांडण्यात येते पण असा विचार केला तर इतक्या लांबून हा रथ भारताच्या किनारपट्टीवर येऊ शकतो का असा प्रश्न पडतो कारण आंध्रच्या विशाखापट्टणम का बंदरापासून म्यानमारच्या किनारपट्टीमधलं अंतर आहे सुमारे अठराशे किलोमीटर तर थायलंड पर्यंतचं अंतर बघितलं तर ते आहे पाच हजार दोनशे बावीस किलोमीटर त्यामुळं इतक्या दूरवरून हा रथ इथे पोहोचला असं म्हणायचं तर ते शक्य आहे का असा प्रश्न पडतो तर उत्तर आहे हो याच्या मागचं पहिलं कारण देता येईल असनी चक्रीवादळाचं बंगालच्या उपसागरात तयार झालेलं असनी चक्रीवादळ वेगानं भारताच्या किनारपट्टीकडे सरकते बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं हे चक्रीवादळ तयार झालं आहे त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर ज्या लाटात धडकत आहेत त्याच्या बरोबरच रथ वाहून येण्याची शक्यता आहे अस्नी चक्रीवादळामुळे ताशी एकशे सतरा किलोमीटर वेगापर्यंत वारे वाहू शकतात समुद्रात लाटा ही त्याच इंटेन्सिटीने येत आहेत आणि मग ताशी एकशे सतरा किलोमीटर वेगानं जर गणित मांडण्याचं म्हणलं तर थायलंडच्या किनारपट्टीपासून अगदी एक दीड दिवसात हा रद भारताच्या समुद्र किनाऱ्याला लागू शकतो आता गणिती आणि भौगोलिक कारण घेऊन तुमच्या पुढे शक्यता मांडली या पण याआधी अशा काही घटना घडल्या आहेत का ते बघू याचं लेटेस्ट उदाहरण देता येईल ते म्हणजे एम एस थ्री या विमानाचं बीजिंग वरून मलेशियाच्या क्वालिलंपूरच्या दिशेने निघालेलं हे विमान अपघात होऊन समुद्रात गायब झालं होतं ही घटना घडली मलेशिया आणि चीनच्या दरम्यान असलेल्या हिंदी महासागरात मात्र याचे अवशेष सापडले होते हजारो किलोमीटर दूर असलेल्या मादागास्कर बेटांवर आणि मोझांबिकच्या समुद्र किनाऱ्यावर त्यामुळं असं हजारो किलोमीटरवरून एखादी गोष्ट दुसऱ्या किनाऱ्यावर वाहून जाण्याची घटना तशी नवीन नाही अजून एक उदाहरण घेता येईल ते म्हणजे प्लॅस्टिकच्या कचऱ्याचं अर्जेंटिना आणि दक्षिण आफ्रिका यांच्या अगदी मधोमध दक्षिण अटलांटिक महासागराच्या मध्यभागी ट्रिस्टनदा कुन्हा हे बेट आहे पृथ्वीवरच्या सगळ्यात दुर्गम ठिकाणांपैकी हे एक बेट आहे आणि या बेटांवर प्लॅस्टिकच्या कचऱ्याचा ढीग लागलाय याच्यात सगळ्यात जास्त प्रमाण प्लॅस्टिकच्या बाटल्यांचं आहे विशेष म्हणजे फार चीन मध्ये तयार करण्यात आलेल्या बाटल्या तिथं समुद्रा वाटे है। या यामागं समुद्रातल्या लाटा वाऱ्याची दिशा ओशन करंट हे सगळे फॅक्टर कारणीभूत असतात या सगळ्या घटना लक्षात घेता आंध्र प्रदेशच्या समुद्र किनाऱ्याला म्यानमार थायलंड या ठिकाणांहून तो रथ वाहून आल्याची शक्यता नाकारता येत नाही तुम्हाला काय वाटतं हा रथ कुठून वाहून आला असेल हा रथ म्हणजे कुठला ऐतिहासिक ठेवा असेल की दुसरं काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका